कोरोना वायरस को लेकर लोगों ने समारोह बंद कर दिए हैं। ऐसे में शहर का एक व्यक्ति ने अपने बच्चे के जन्मदिन के अवसर पर जन्मदिन न मनाते हुए उसने पानी और सैनिटाइजर की बोतलें पुलिस को दी। इस प्रकार से उसने भी समाज का कार्य किया है। कोरोना का प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्याप्रमाणे आता शहर जी आहे, शहराचा शहर राज्य म्हणायला हरकत नाही, शटडाऊन केलेली आहेत आणि अशा वेळी जे आहे म्हणजे मानवताचं एक उदाहरण आपल्या समोर आहे की जे कार्यरत आहेत, अति जी सेवा असते ती देत आहेत, त्यांच्यामध्ये त्यांना पाण्याचं वाटप किंवा सॅनिटायझरचं वाटप जे आहे ते करत आहेत। त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की नेमकं काय ते कार्य करत आहेत आणि काय नेमकी शहरातली परिस्थिती देखील आहे। तुम्ही आता फिरता आहे, सॅनिटायझर वाटत आहे, पाणी वाटत आहे, ज्याप्रमाणे पोलीस असतील ते आपली सेवा देत आहेत, तर तुम्ही ठिकठिकाणी जाऊन पाणी आणि सॅनिटायझरचं वाटप करताय, तर काय सांगा? सर्वप्रथम म्हणजे पोलिसांचे पण आभार मानतो, ते आपली 24 घंटे सेवा देत आहे, त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो। आणि जे देशामध्ये 144 लागू झालेला आहे, जनतेने पण त्याचे काटेकोरपणे पालन करायला हवे, कारण काल जे होतं ते व्यवस्थित होतं, पण आज सर्व लोक घराच्या बाहेर येऊन म्हणजे ज्यांना जे आवश्यक वस्तू आहे ते घेत आहे, पण काही बिनाकामाने पण निघतात, त्यांना ते नको निघायला आहे, कारण की जेणेकरून व्हायरस नको व्हायला। तुम्ही पाण्याचं वाटप आणि कशा कुठल्या प्रकारचं वाटप तुम्ही काय काय वाटप करत आहात? आम्ही दीक्षाभूमीला पण वाटप करत असतो, महाप्रसादचं आयोजन करतो, रोड झाडत असतो, दीक्षाभूमी कधी कधी साफ करत असतो, त्याच्या माध्यमातून दीक्षाभूमी जेव्हा एकदा साफ केली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही वर्गणी पण घेतली होती। वर्गणी यासाठी घेतली होती की आम्हाला विहाराचं काम करायचं होतं, म्हणून आम्ही थोडीफार वर्गणी पण घेतली होती। तर तुम्ही सॅनिटायझर आणि पाण्याचं वाटप करताय, तर काय सांगाल नेमका हा उपक्रम कसा म्हणजे राबवावा किंवा काय करावा असं डोक्यात कसं? माझ्या मुलांचा 20 तारखेला वाढदिवस होता, तो कोरोना असल्यामुळे आम्ही कॅन्सल केलेला होता, म्हणून आणि काल एसएसआरने कारण 144 पूर्ण बंदीच होती आणि लॉकडाऊन झाला होता, त्याच्यामुळे काल न करता आम्ही पाण्याचं वाटप आजपासून करीत आहे, म्हणजे आज सुरुवात केलेली आहे, जेणेकरून यांना काही ना प्रमाणात आमच्याकडून लाभ मिळेल। तर आपण बघतो आहे की एकीकडे जे आहे शटडाऊन आहे आणि त्यामुळे अतिदक्षता जी सेवा आहे ती देण्याकरता पोलीस जे आहे जागोजागी बंदोबस्तासाठी उभे आहेत आणि त्यांनाच पाणी आणि सॅनिटायझरचं वाटप जे आहे या गृहस्थांकडनं केलं जात आहे। कॅमेरा पर्सन सुभाष गुटलेसोबत मी क्षितिजा देशमुख, इन बी सी एन न्यूज, नागपूर।